पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शाश्वती फाउंडेशन पिपरी तर्फे पिपरी या ठिकाणी विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आले। मानवी जीवनात वृक्षांना अनन्य साधारण महत्व आहे। वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येत असल्यामुळे एकंदरीत निसर्गाचा समतोल ढासळत आहे। निसर्गाचा समतोल राखण्याकरिता प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवड व संवर्धन करणे आज काळाची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले। या प्रसंगी शाश्वती फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश शेंद्रे, उपाध्यक्ष नाशिक चौरे, सचिव पल्लवी शेंद्रे, सामाजिक कार्यकर्ते अनिल घुले, भगवान कातोरे, सुरेभान रामटेके, मीना रामटेके, विनोद पेशणे, मंगला पेशणे, आर्थिक चौरे, सुगंधा तितिरमारे, लक्ष्मण शेंडे इत्यादी उपस्थितांनी प्रत्येकी एक एक वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेतली। आज 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन या दिनाच्या निमित्ताने शाश्वती फाउंडेशन या संस्थेच्या मार्फत पिपरी या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। तर वृक्षाचं मानवी जीवनामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे। आज जे काही वातावरण आपल्याला दिसतो आहे, तर वृक्षतोडीमुळे आपल्या मानवी जीवनावर फार मोठा दुष्परिणाम झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचा राज झालेला आहे। आज वृक्ष लागवड करणे आणि त्याचं संवर्धन करणे आज काळाची गरज आहे आणि आज या माध्यमातून वृक्ष लागवड ही अभियान न राहता ती एक लोकचळवळ झाली पाहिजे आणि आपण सर्वांनी या लोकचळवळीमध्ये सहभाग घेऊन हा सर्वांनी आपापल्या परी वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन केलं पाहिजे असं या निमित्ताने मी आपणास आवाहन करीत आहे। आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सत्य पोलीस टाइम्स, पोलीस व सामान्य जनतेचा बुलंद आवाज।